कोल्हापूर जिल्हा दळप कांडप गिरणी सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली घरगुती आटाचक्की वापरावर बंदी घालण्याची तसंच सवलतीच्या दरामध्ये वीज पुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली कोल्हापूर जिल्हा दळपकांडप गिरणी मालक संघाची स्थापना एकोणीसशे ऐंशी मध्ये झाली आहे दळपकांडप हा व्यवसाय जीवनावश्यक उद्योग मानला जातो मात्र या व्यवसायापुढे रोज नवनविया अडचणी आणि समस्या उभ्या राहत आहेत या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा दळपकांडप गिरणी मालक संघाची अडतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र वराळे होते त्यामध्ये दळपकांडप व्यवसायासमोरील अडचणींवर चर्चा झाली सध्या अनेक ठिकाणी घरगुती आटाचक्कीच्या माध्यमातून अनेक गृहिणी कमी दरामध्ये दळण दळून देतात त्यामुळे गिरणी व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत असल्यानं या घरगुती आटाचक्की छुपा व्यवसायावर बंदी घालावी तसंच कांडप गिरणींना सवलतीच्या दरामध्ये वीज पुरवठा केला जावा अशा मागण्यांचे ठराव करण्यात आले हे ठराव जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनाही देण्याचं निश्चित करण्यात आलं या बैठकीला चंद्रकांत आसबे प्रभाकर पायमल नंदकुमार प्रभावळे रमेश पुरेकर मकरंद कुगरे विजय कलकुटकी रमीज खान मुजावर यांच्यासह संचालक मंडळ आणि सदस्य उपस्थित होते